चामोठ्यामधील सेक्टर 18 स्थित असलेल्या सिडकोच्या एसटीपी प्लांटच्या मोटरमधून येणाऱ्या कर्कश आवाजामुळे कामोठे सेक्टर 17-18 नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे येत्या 7 यावर योग्य ती कार्यवाही करून हा आवाज बंद करावा, अन्यथा नागरिकांसोबत एसटीपी प्लांट समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप युवा मोर्चाचे कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे. कामोठे शहर युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सिडकोचे एसटीपी प्लांटच्या विभाग अभियंत्यांना यासंदर्भात निवेदन देखील दिलं आहे. या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की कामोठे शहरातील सेक्टर 18 येथील असलेल्या एसटीपी प्लांट येथे लावण्यात आलेल्या मोटरच्या जोरात येणाऱ्या कर्कश आवाजानं कामोठे सेक्टर 17 व सेक्टर 18 येथे राहणारे लोक त्रस्त झाले आहेत. दैनंदिन कामकाजाची सुरुवात करत असताना पहाटेपासून येणाऱ्या आवाजानं लोकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. वारंवार सिडकोकडे नागरिकांकडून तक्रार केली असून सुद्धा यावर सिडकोचं लक्ष जात नाहीये. सिडकोने लवकरात लवकर या त्रासापासून नागरिकांची सुटका करावी. नागरिक वारंवार या गोष्टी संदर्भात तक्रार करत आहेत. येत्या 7 जर आपण या संदर्भात कार्यवाही केली नाही व नागरिकांना अशाच त्रासाला सामोरं जावं लागलं तर आम्हाला सेक्टर 17 व 18 सर्व नागरिकांसोबत आपल्या कार्यालयासमोर रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल याची नोंद आपण घ्यावी. लवकरात लवकर आपण तोडगा काढाल अशी अपेक्षा व्यक्त करतो असे या निवेदनात नमूद केलं आहे. नमस्कार. कामोठे सेक्टर 18 येथे एसटीपी प्लांट हा गेल्या काही वर्षापासून स्थित आहे आणि या एसटीपी प्लांटमुळे सेक्टर 17 असेल, सेक्टर 18 असेल, सेक्टर 31 असेल येथील नागरिकांना खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे आणि या एसटीपी प्लांटमुळे त्यांच्या बॅकवॉटर सोडल्यामुळे तिथे दुर्गंधी पसरत आहे. गेल्या 1 नागरिकांनी या ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत की एसटीपी प्लांटच्या मोटरचा आवाज एवढा असतो की लोकांची दैनंदिन सुरुवात ज्यावेळेस करायची असते त्यावेळेस सुरुवातीपासूनच सकाळी हा आवाज येत राहतो, तो संध्याकाळपर्यंत आवाज असतो. गेल्या काही दिवसांपासून वारंवार सिडको अधिकाऱ्यांना या संदर्भात तक्रारी करून सुद्धा सिडको अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलेले नाही. यामुळे नागरिकांनी भारतीय जनता युवा मोर्चाकडे या संदर्भात तक्रार दिली आणि भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आम्ही काल सिडकोचे कार्यकारी अभियंता यांना भेटून या संदर्भात समस्या ज्या काही समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागत आहे या समस्या त्यांच्या समोर मांडल्या आणि कार्यकारी अभियंता यांनी ताबडतोब ज्युनियर इंजिनियर असतील, नायर साहेब असतील, सुपरवायझर असतील यांना सर्वांना बोलवून येत्या 2 या समस्या संदर्भात निवारण करण्याचा त्यांना आदेश दिलेला आहे. तरी आम्ही त्यांना पत्र देऊन ही विनंती केलेली आहे की लवकरात लवकर हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. जर 7 या समस्येवर आपण निवारण करू शकत नसाल तर आम्ही या सेक्टर 17 असेल, सेक्टर 18 असेल या नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू आणि हा एसटीपी प्लांट बंद पाडू. या संदर्भात आम्ही सिडकोचे कार्यकारी अभियंता यांना लेटर दिलेलं आहे. तरी येत्या 7 जर झाले नाही तर आम्ही निश्चित स्वरूपाने रस्त्यावर उतरून आंदोलन करू. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.